नमस्कार, परीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये साखर किंवा गूळ काही घातलेला नाही, तरी पण खूप सुंदर आणि भन्नाट असे लाडू झालेले आहेत. त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊयात. अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया, अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया घेतल्या, काजू, पिस्ता, बेदाणे, 2 चमचे तूप, 1 जायफळ, 1/2 किलो खजूर घेतला आहे, त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, 2 चमचे खसखस, अक्रूड आणि बदाम. आता एक पॅन घेऊयात, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून गरम करून घेऊयात. तूप गरम झालं आहे की त्याच्यामध्ये आपण बदाम टाकून घेऊयात. बदामामध्ये प्रोटीन्स आणि फायबर असतात, तसेच त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, विटॅमिन ई, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे हेही प्रमाण भरपूर असते. त्याच्यामुळे बदाम हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. बारीक गॅसवरतीच आपण बदाम आता चांगले परतून घेऊयात. आता आपण अक्रोड टाकून घेऊयात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते, तसेच दररोज अक्रोड खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहते. त्यानंतर आपण काजू टाकून घेऊया. काजू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, सोडियम, फायबर, आयर्न, झिंक, भरपूर पोषक तत्वे आहेत, जे की आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आता आपले काजू, बदाम आणि अक्रोड चांगले परतून झालेले आहेत. आता आपण पिस्ता टाकून घेऊयात. पिस्त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. पिस्ता खाल्ल्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं, रक्तदाब नियंत्रित राहतो. उरलेल्या तुपामध्ये आपण भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया चांगल्या परतून घेऊयात. भोपळ्याच्या बियांमध्ये ॲमिनो ॲसिड, झिंक, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी असतात, ज्याच्यामुळे मेंदूची शक्ती वाढते. भोपळ्याच्या बिया हृदय आणि मेंदूसाठी खूप उपयुक्त आहेत. सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रथिने, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी, कॅलरीज, अँटीऑक्सिडंट असं सगळं आहे. ते आपल्या स्किन आणि केसांसाठी खूप उपयुक्त आहे. आता अजून 1/2 चमचा तूप टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये 2 चमचे खसखस चांगली भाजून घेऊयात. खसखसचा थोडा रंग चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण मनुके टाकून घेऊयात. खसखस आणि मनुके आता चांगले भाजून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊयात. जर डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल नसेल तर सुकी खोबऱ्याची वाटी घेऊन ती बारीक किसून घेतली तरी पण चालेल. खोबरं आता आपण चांगलं खरपूस भाजून घेऊयात, त्याचा थोडा रंग चेंज होऊन देऊयात. त्याच्यानंतर आपण 1/2 चमचा तूप घेऊयात. जे खजूर घेतलं आहे, बिया काढून घेतलेलं खजूर आपण आता चांगलं नरम होईपर्यंत परतून घेऊयात. खजूर हे अत्यंत पौष्टिक आणि सुदृढ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. खजूर खाण्यामुळे शरीरात दुर्बलता, अशक्तपणा, ॲनिमिया दूर होतो. तसेच खजुरामध्ये पोटॅशियम पण असतं, त्याच्यामुळे आपलं वजन वाढण्यास मदत होते. खजूर आता एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. जे ड्रायफ्रूट्स आपण मगाशी फ्राय करून घेतलेले ते आता बारीक करून घेऊयात. मिक्सरमधून करायचे नाही, त्याची आपल्याला पावडर नको आहे, आपल्याला जाडसरच पाहिजे. म्हणून लाटण्याच्या मदतीने मी आता बारीक करून घेते. आता खजूर बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स अख्खे जर तुकडे राहिले असेल तर थोडे हाताच्या साहाय्याने ते आपण बारीक करून घेऊयात. सगळ्या बिया, 1 चमचा जायफळ पावडर घेतले आणि 1 चमचा मध बाइंडिंगचं काम करणार आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याचे गुणधर्म सगळ्यांना माहिती आहेत, किती उपयुक्त आहे शरीरासाठी ते. आता आपण हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खजूर गरम असेल तर थोडा थंड होऊन देऊयात आणि मग सगळं मिक्स करून घेऊ. हे लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसेही करू शकता. ड्रायफ्रूट्सचं प्रमाण थोडं कमी जास्तही करू शकता.
जर तुम्हाला आवडत असेल तर डिंक टाकू शकता, मखाने टाकू शकता, त्याच्यानंतर अंजीर आहे, हे लाडूला म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत की जे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता। हा कस्टमायझेशन लाडू आहे। रोजच्या आहारात आपल्याला ड्रायफ्रूट्स खूप महत्त्वाचे आहेत। आता आपलं सगळं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे, आपण त्याचे लाडू बनवून घेऊयात। खूप मोठे लाडू बनवायचे नाही आहेत, छोटे छोटे बनवायचे आहेत। थंडीत खाण्यासाठी हे लाडू एकदम उत्तम, पण तुम्ही कोणत्याही सीजनमध्ये खाऊ शकता, अगदी 12 महिनेही खाऊ शकता, कारण हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।